मुंबईमध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक व्हावे यासाठी आघाडी सरकारने जागा निश्चित केली होती. भारतीय जनता पक्षाच्या सरकार आल्यानंतर त्या स्मारकाच्या जलपूजनचा कार्यक्रम पंतप्रधान यांच्या हातातून झाला, पण अजूनही कामं तिथे सुरू होत नाही. ज्या पद्धतीने त्या काम देण्यासाठी निविदा काढण्यात आली, नंतर रिवाइज एस्टिमेटच्या माध्यमातून कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला, त्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हे कुठेतरी कॅगचे अधिकारी जे PWD विभागामध्ये त्यांनी त्या काळामध्ये कळवलं होतं. इंजिनियर जे वरिष्ठ इंजिनियर होते ते वर्क ऑर्डर देण्यासाठी तयार नव्हते. कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून वर्क ऑर्डर देण्यात आला आणि हे सगळे कागदपत्र हे त्या फाईलीत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मी आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दोन दोन प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळे विषय जनतेचे समोर आम्ही आणले होते. आता ज्या पद्धतीने कॅगचा अहवाल आलेला आहे, त्या कॅगच्या अहवालाच्या माध्यमातून आता या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे कुठेतरी सिक्कामोर्तब झालेलं आहे. चंद्रकांत पाटील त्या काळात मंत्री होते, त्यांनीच याच्यात हात धुतला होता. जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी ट्विट केला तेव्हा आधीच ते घाबरले होते. दोन दोनदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी खुलासा करावा आम्ही मागणी करत होतो, पण कुठेतरी भ्रष्टाचार केला होता, खुलासा नीट पद्धतीने त्यांना करता आला नाही. आज सांगताय की स्मारकची कामं थांबवण्यासाठी हे सगळं सुरू झालेलं आहे. चंद्रकांत दादा कामं अजून सुरू झालेली नाही. स्मारक हे निश्चित रूपाने होणार आहे आणि जे तुम्ही भ्रष्टाचार केलेलं आहे ते उघड केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी स्वतः आमदार या नात्याने विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा प्रश्न उचलणार आहे. हा सगळा विषय आम्ही विधानसभेमध्ये घेणार आहे. सरकारकडे मागणी करणार आहे की याची आपण चौकशी केली पाहिजे, इन्क्वायरी बसवा आणि इन्क्वायरी झाल्यानंतर निश्चित रूपाने चंद्रकांत पाटील यांनी शिव स्मारकामध्ये पैसे खाल्लेले हे सिद्ध करून दाखवणार आहोत. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.